नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे जी केचे प्रश्न डिस्कस करणारे हे सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात पहिला प्रश्न बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब ही दोन औष्णिक विद्युत केंद्र आहेत राईट आन्सर याचा ऑप्शन्स क्रमांक बी दुर्गापूर आणि बाल्लापूर चंद्रपूर जिल्ह्यामधील हे काय बघा दोन औष्णिक विद्युत केंद्र आहेत पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामधील एकमेव विद्युत केंद्र टिंबटिंब या ठिकाणी स्थिती आपल्या महाराष्ट्रामधील एकमेव विद्युत केंद्र आहे टिंबटिंब तर बघा तारापूर या ठिकाणी स्थिती लक्षात ठेवा तारापूर या ठिकाणी स्थिती पुढचा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब जलविद्युत प्रकल्पाचा महत्वाचा भाग आहे नागपूर जिल्ह्यात टिंबटिंब हा जलविद्युत प्रकल्पाचा महत्वाचा भाग आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी पेच नागपूर जिल्ह्यामध्ये पेच हा जलविद्युत प्रकल्पाचा महत्वाचा भाग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब या महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे महाराष्ट्रामध्ये कोणता महामार्ग आहे की ज्याची लांबी सगळ्यात कमी आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी न्हावाशेवा पळसपे लक्षात ठेवा न्हावाशेवा पळसपे हा सर्वात कमी लांबीचा महामार्ग आहे पुढचा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये रेल्वेचं मुख्य केंद्र कोणतं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये रेल्वेचं मुख्य केंद्र कोणतं आहे ऑप्शन्स क्रमांक ए मुंबई हे आपल्या महाराष्ट्रामध्ये रेल्वेचं काय बघा मुख्य केंद्र आहे कोणतं मुंबई पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने टिंबटिंब ऊर्जेचा वापर प्रामुख्याने केला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब ऊर्जेचा वापर प्रामुख्याने केला जातो राईट आन्सर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा औष्णिक ऊर्जेचा वापर प्रामुख्याने केला जातो कोणता औष्णिक विद्युत ऊर्जेचा वापर सर्वात जास्त केला जातो नाशिक जिल्ह्यातील टिंबटिंब हे अभयारण्य महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं नाशिक जिल्ह्यातील टिंबटिंब हे अभयारण्य महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक सी नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं कोणतं नांदूर मधमेश्वर आपल्या महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी टिंबटिंब या नावाने ओळखली जाते आपल्या महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी टिंबटिंब या नावाने ओळखली जाते राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी अप्सरा या नावाने ओळखली जाते कोणत्या अप्सरा या नावाने ओळखली जाते महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने ओळखली जाते पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हा जगातील सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश भारताच्या पूर्व किनाऱ्यावर विस्तारलेला आहे टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश भारताच्या पूर्व किनाऱ्यावर विस्तारलेला आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए सुंदरबन हा जगातील सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश भारताच्या पूर्व किनाऱ्यावर विस्तारलेला आहे कोणत्या भारताच्या पूर्व किनाऱ्यावर विस्तारलेला आहे पुढचा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी कापूस संकलन केंद्र आहे नागपूर जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी कापूस संकलन केंद्र आहे ऑप्शन्स क्रमांक सी बुटीबोरी या ठिकाणी बघा कोणत्या ठिकाणी आहे बुटीबोरी या ठिकाणी कापूस संकलन केंद्र आहे कोणत्या ठिकाणी बुटीबोरी पुढचा प्रश्न बघा जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तर ऑप्शन्स क्रमांक आहे मुंबई उपनगरमध्ये काय बघा लेणी स्थिती कुठं मुंबई उपनगर घ्या पुढचा प्रश्न आहे आशिया खंडामधील सगळ्यात मोठी लोकर बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोणती आशिया खंडातील सगळ्यात मोठी लोकर बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक ए बिकानेर या ठिकाणी स्थित आहे कोणत्या ठिकाणी बिकानेर आपल्या महाराष्ट्राला डॅश इतका सागरी किनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्राला बघा सातशे वीस किलोमीटर लांबीचा सा सागरी किनारा लाभलेला आहे आणि तो कशा प्रकारचा आहे बघा दंतूर सागरी किनारा लाभलेला आहे लक्षात ठेवा दंतूर पुढचा बघा लोकसंख्या एक टिंबटिंब संसाधन आहे कसं लोकसंख्या हे एक टिंबटिंब संसाधन आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी नैसर्गिक संसाधन आहे कोणतं नैसर्गिक संसाधन आहे पुढचा प्रश्न बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या चार आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत पुढचा प्रश्न बघा भारताचे पूर्वेकडील टोक कोणतं आहे भारताचं पूर्वेकडील टोक कोणतं आहे तर ऑप्शन्स क्रमांक बी किबी थू अरुणाचल प्रदेश हे आपल्या भारताचं पूर्वेकडील टोके लक्षात ठेवा किबी थू अरुणाचल प्रदेश भारताचं टो पूर्वेकडील टोके पुढचा प्रश्न बघा लडाख हा पर्जन्य छायेचा प्रदेश असून टिंबटिंबचा भाग आहे लडाख हा पर्जन्य छायेचा प्रदेश असून टिंबटिंबचा भाग आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी लडाख हा पर्जन्य छायेचा प्रदेश असून हा शीत वाळवंटाचा भाग आहे कशाचा शीत वाळवंट पुढचा प्रश्न आहे तमिळनाडूमधील टिंब हे तमिळनाडू ठिकाणी तमिळनाडूमधील टिंब हे थंड हवेचं ठिकाण आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे उदग उटी मंडलम उटी येथावेच्या ठिकाणी उदग मंडलम उटी हवेचे हवेच्या ठिकाणी कावेरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो जे काय कावेरी नदी बघा या कावेरी नदीचं उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतं राईट आन्सर आहे ब्रह्मगिरीच्या डोंगरावरती कावेरी नदीचा उगम होतो लक्षात ठेवा कावेरी नदी पुढचा प्रश्न बघा देशातील सगळ्यात मोठी धरणं कोणत्या राज्यामध्ये आहेत तर आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त धरणे आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत कोणत्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुढचा प्रश्न बघा लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणता अंमला असतं लाल मुंग्याच्या दंशात खालीलपैकी कोणता अंमला असतं राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक आहे फॉर्मिक आम्ल असतं लाल मुंग्याच्या दंशामध्ये फॉर्मिक आम्ल असतं पुढचा प्रश्न आहे बघा ऑन द ओरिजिन ऑफ द स्पीसीस हा जो काही ग्रंथ हा खालीलपैकी कोणाचा आहे ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसिस हा जो काय ग्रंथ आहे हा खालीलपैकी कोणाचा आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्ट प्रश्न आहे हा ग्रंथ आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी चार्ल्स डार्विनचा आहे लक्षात ठेवा चार्ल्स डार्विनचा हा ग्रंथ आहे घ्या पुढचा प्रश्न धातू आणि अधातू यांच्या मिश्रणाने तयार काय होतं जे काही धातू असतात आणि अधातू असतात यांचं जर आपण मिश्रण केलं तर यांच्यापासून बघा संमिश्र तयार होतो लक्षात ठेवा संमिश्र शुष्क बर्फ तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो शुष्क बर्फ तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी कार्बन डायऑक्साईड शुष्क बर्फ तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो तर कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो पुढचा प्रश्न बघा फुप्फुसाचं मुख्य कार्य कोणतं आहे काय प्रश्न आहे फुप्फुसाचं मुख्य कार्य कोणतं आहे तर आपल्या फुफ्फसाचं मुख्य कार्य काय बघा रक्ताचं शुद्धीकरण करणं लक्षात ठेवा फुप्फुसाचं मुख्य कार्य कोणतं आहे रक्ताचं शुद्धीकरण करणं रक्ताचं शुद्धीकरण करणं ड्रॉसेरा वनस्पती कोणत्या वर्गामध्ये आहे कोणती ड्रॉसेरा वनस्पती वनस्पतीच्या कोणत्या वर्गामध्ये आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी कीटक भक्षी वनस्पती कोणती कीटक भक्षी वनस्पती लक्षात ठेवा कीटक वनस्पती पुढचा प्रश्न बघा सूर्यफोली टिंबटिंब वनस्पती आहे कोणती सूर्यफोली टिंबटिंब वनस्पती आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक द्विबीजपत्री वनस्पती द्विबीजपत्री वनस्पती आहे खालीलपैकी कोणता ग्रह नाही खालीलपैकी कोणता ग्रह नाही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघा प्लुटो हा ग्रह नाही आहे कोणता प्लुटो हा ग्रंथ नाही आहे ते ग्रह नाही ग्रंथ नाही पुढचा प्रश्न बघा डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो याचं कारण आहे आपल्याला डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी का होतो राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी संपलवण होतं लक्षात ठेवा संपलवण होतं डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो याचं कारण हे संपलवण होतं इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला काय प्रश्न आहे इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर सर जे जे थॉम्पसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला सर जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला खालीलपैकी वजनाने सर्वात हलका धातू कोणता खालीलपैकी वजनाने सर्वात हलका धातू कोणता राईट आंसर या ऑप्शन क्रमांक बी लिथियम हा बघा सगळ्यात वजनाने हलका धातो आहे कोणता लिथियम खालीलपैकी कोणत्या किरणामुळे त्वचा काळी पडते खालीलपैकी कोणत्या किरणामुळे त्वचा काळी पडते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आंसर आहे बघा याचा ऑप्शन्स क्रमांक सी अल्ट्रा व्हायलेट किरणामुळे त्वचा काय होते काळी पडत असते अल्ट्रा व्हायोलेट किरण याच्यामुळे त्वचा काळी पडत असते आपल्या शरीरामधील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या शरीरांतर्गत संस्थेला काय म्हणतात आपल्या शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या शरीराच्या अंतर्गत संस्थेला काय म्हणतात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक डी चेतापिशी असं म्हणतात काय म्हणतात चेतापिशी घ्या पुढचा प्रश्न खालीलपैकी कशाच्या संयुगाने पाणी तयार होतं खालीलपैकी कशाच्या संयुगानं पाणी तयार होतं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी हायड्रोजन आणि ऑक्सिजन लक्षात ठेवा हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्या संयुगानं काय होतं पाणी तयार होतं यापैकी कोणता अतिशय विषारू वायू युद्धामध्ये वापरला जातो यापैकी कोणता अतिशय विषारू वायू युद्धामध्ये वापरला जातो राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए फॉस्ट लक्षात ठेवा फॉजिन सीन जो हा का जो काही अतिविशय वायू आहे हा युद्धामध्ये वापरला जातो पुढचा प्रश्न आहे बघा लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये मुख्य करून कशाचा वापर करतात जी काही आपले लिहाण्याची पेन्सिल असते जी बघा आपण लहानपणी मोठी आणली किती संध्याकाळपर्यंत आरती करून टाकायचो त्या पेन्सिलमध्ये कशाचा वापर केला जातो तर बघा ग्रॅफाईटचा वापर केला जातो लक्षात ठेवा ग्रॅफाईट ग्रॅफाईट हे कार्बनचा अपरूप आहे आणि हे बघा विद्युत सुवाहक सुद्धा आहे कुत्र चावल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो किंवा होणाऱ्या रोगास काय म्हणतात कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रोगाला काय म्हटलं जातं राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक बी त्याला हायड्रोफोबिया असं म्हणतात लक्षात ठेवा हायड्रोफोबिया कुत्र चावल्यामुळे काय म्हणतात हायड्रोफोबिया असं म्हणतात पुढचा प्रश्न काय बघा दात आणि हाडामध्ये खालीलपैकी काय असतं दात आणि हाडामध्ये खालीलपैकी काय असतं राईट आन्सर आहे बघा दात आणि हाडका असतात ना त्याच्यामध्ये असतं बघा कॅल्शियम आणि फॉस्फरस लक्षात ठेवा कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दात आणि हाडकामध्ये असतं पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणाच्या घटकाच्या कमतरतेमुळे झाडाची पाने पिवळी वाहतात खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे झाडाची पाने पिवळी वाहतात तर नायट्रोजनमुळे काय होतात बघा झाडाची पाने पिवळी होतात लक्षात ठेवा नायट्रोजन नायट्रोजनमुळे काय होतात झाडाची पाने पिवळी होतात पर्यायामध्ये दिलेल्यापैकी कोणता प्रदूषक हा आरोग्यासाठी हानिकारक आहे पर्यायात दिलेल्यापैकी कोणता प्रदूषक आरोग्यास हानिकारक आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी कार्बन मोनॉक्साईड हा प्रदूषक आरोग्याला भरपूर हानिकारक असतो पुढचा प्रश्न काय बघा जीन्स म्हणजे काय जीन्स म्हणजे घालायची जीन्स नाही जीन्स म्हणजे काय तर राईट आन्सर याला आपण काय म्हणतो बघा गुणसूत्राचे खंड असं म्हणतो जीन्स म्हणजे काय गुणसूत्रांचं खंड लाखा कोणता पदार्थ आहे कोणता लाख हा खालीलपैकी कोणता पदार्थ आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी वनस्पतीजन्य लाखा वनस्पतीजन्य पदार्थ आहे रंग आंधळेपणा विशेष कोणत्या रंगाबाबत आढळतो रंग आंधळेपणा विशेष कोणत्या रंगाबाबत आढळतो एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर right राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी लाल आणि हिरवा रंग आंधळेपणामध्ये विशेष लाल आणि हिरवा प्रमाणामध्ये आढळतो विद्युत घंटेमध्ये खालीलपैकी कोणता चुंबक वापरला जातो विद्युत घंटेमध्ये खालीलपैकी कोणता चुंबक वापरला जातो राईट आन्सर बघा क्रमांक मृदू लोखंड लक्षात ठेवा मृदू लोखंड हे विद्युत घंटेमध्ये वापरलं जातं मृदू लोखंड खालीलपैकी कोणता संप्लवनशील पदार्थ नाही विचारले आपल्याला खालीलपैकी कोणता संप्लवनशील पदार्थ नाही एकदम महत्वाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संप्लवनशील पदार्थ नाही तर बेन्झिन हा बघा संपलवनशील पदार्थ नाही बाकीचे बाके बघा ना नवसागर कापूर आणि आयोडीनचं स्फटकी बाकीचे सगळे बघा संपलवनशील पदार्थ आहेत पुढला प्रश्न काय बघा गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती कोणतं गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती तर गुरु शिखर बघा राजस्थान राज्यामध्ये स्थिती कोणत्या राजस्थान राज्यामध्ये स्थिती भारतामधील किती राज्यांना किनारापट्ट्या टच होतात तर नऊ राज्याला होतात पुढचा प्रश्न आहे नंदादेवी शिखर टिंबटिंबमध्ये स्थिती कोणतं नंदादेवी हे जे काही शिखर आहे टिंबटिंबमध्ये स्थित आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी कुमायू हिमालयमध्ये नंदा देवी शिखर आहे लक्षात ठेवा कुमायू हिमालयमध्ये नंदादेवी शिखर स्थित आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण कोणतं नगर सपाटीपासून सर्वात उंचीवर आहे खालीलपैकी कोणतं नगर समुद्र सपाटीपासून सर्वात उंचीवर स्थित आहे तर राईट आन्सर यायचं ऑप्शन्स क्रमांक आहे बेंगलूर लक्षात ठेवा बेंगलोर भारतामधील खालील बंदरापैकी कोणत्या बंदरामधून सगळ्यात जास्त मालाची आयात होते सगळ्यात जास्त आयात कोणत्या बंदरावरून होते राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी कांडला कोणतं बंदर आहे बघा कांडला बंदर आहे लक्षात ठेवा कांडला बंदरावरून सगळ्यात जास्त मालाची काय होते आयात होते कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान कोणता कटिबंध असतो कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता कटिबंध असतो राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए उष्ण कटिबंध लक्षात ठेवा कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान उष्ण कटिबंध असतो पुढचा प्रश्न बघा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचं प्रमाण वाढतं कोणत्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचं प्रमाण वाढतं राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी कार्बन डायऑक्साईड जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचं प्रमाण वाढतं तर कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण वाढतं समुद्र किनाऱ्याजवळ सलग वस्तुमान किंवा खडक याला टिंबटिंब असं म्हणतात समुद्र किनाऱ्याजवळ सलग वस्तुमान किंवा खडक याला टिंबटिंब असं म्हणतात राईट आन्सर त्याला आपण काय म्हणतो बघा सागरी स्तंभ असं म्हणतो लक्षात ठेवा सागरी स्तंभ असं म्हणतो काय म्हणतो सागरी स्तंभ सूर्याचं पृष्ठीय तापमान टिंबटिंब इतकं आहे काय प्रश्न आहे सूर्याचं टिंबटिंब तापमान हे तर पृष्ठीय तापमान किती आहे सहा हजार अंश सेल्सिअस आहे किती सहा हजार अंश सेल्सिअस दगडाळ आणि खडकाळ वाळवंटास टिंबटिंब असे म्हणतात काय प्रश्न आहे दगडाळ आणि खडकाळ वाळवंटाला टिंबटिंब असं म्हणतात तर दगडाळ आणि खडकाळ वाळवंटाला हमादा असे म्हणतात काय म्हणतात हमादा पुढचा प्रश्न आहे बघा हिराकूड प्रकल्प कोणत्या नदीवरती स्थिती कोणता प्रकल्प हिराकूड प्रकल्पा खालीलपैकी कोणत्या नदीवरती स्थिती तर ऑप्शन्स क्रमांक आहे महानदीवरती काय बघा हिराकूड प्रकल्प स्थिती महानदीवरती हिराकूड प्रकल्प स्थिती पुढला प्रश्न आहे रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते कोणती रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए दखनच्या पठारी प्रदेशामध्ये रेगुर मृदा ही काय असते मोठ्या प्रमाणावर आढळते कोणत्या दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरत आहे तर आपल्या पिकास जे काही कोणतं पीक आहे त्यासाठी ठिबक सिंचन जास्त उपयुक्त ठरत असतं तर ऑप्शन्स क्रमांक सी फलोत्पादन लक्षात ठेवा फलोत्पादनासाठी अतिशय उपयुक्त ठरत असतं फलोत्पादन जायकवाडी मत्स्यबीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिती कोणतं जायकवाडी मत्स्यबीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक डी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जायकवाडी मत्स्यबीज केंद्र कोणत्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये टिंबटिंब टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत काय म्हणायचे पूर्वेकडील लोक जिब्राल्टर असं म्हणत होते कोणता किल्ला येतो राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी रायगड किल्ल्याला काय म्हणायचे पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणायचे आणि मित्रांनो आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा